मी सेक्टा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर BSNL मोबाईल टावर 250-300 फुटावरती वरती जाऊन मी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे त्यांच्या समान अर्थ मी मागच्या वेळेला सुद्धा 30 घंटे याच टावरवरती चढलो होतो. शासनाने आपल्याकडनं 30 दिवसाचा वेळ मागूनही शासनाने 10 दिवस आपण शासनाला शिल्लक दिले तरी देखील शासनाने आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. मित्रांनो, आज 41वा दिवस उगला. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे आणि मी देखील सेक्टा येथे BSNLच्या टावरवरती आमरण उपोषणाला बसलेलो आहे. मित्रांनो, आता हे सरकार कुणबी प्रमाणपत्र देत कसं नाही हे आपण आता बघू. हे आंदोलन जे मनोज जरांगे पाटील म्हणत होते, शासनाला हे आंदोलन झेपणार पण नाही आणि पेलणार पण नाही. आता शासनाची फजिती कशी होती हे बघा तुम्ही. आता पण आपल्या आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि सेक्टा नगरीमध्ये येतं आलं पाहिजे. लाखोच्या संख्येने सेक्टा हे गजबजून गेलं पाहिजे आणि मी सुद्धा देखील जोपर्यंत मराठा कुणबी प्रमाणपत्र सर्वसामान्य मराठ्यांना मिळत नाही तोपर्यंत या टावरवरती टावरवरून उतरणार नाही. मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय.